दोन वर्षांपासून विदर्भाच्या हक्काचे विधिमंडळ अधिवेशन मुंबईला पळवल्याच्या विरोधात आज नागपूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. विदर्भवाद्यांनी सीताबर्डी येथील व्हेरायटी चौक ते विधान भवन पर्यंत मानवी साखळी तयार करून आपला रोष व्यक्त केला. तसेच 1 मेला महाराष्ट्र दिनी राज्य शासनाच्या कार्यालयावरील फळकांवर काळं फासून त्यावर विदर्भ लिहिणार असल्याचा इशारा माजी आमदार आणि विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी दिला आहे. अब की बार विदर्भ सरकार महाराष्ट्र सरकार विदर्भातून हद्दपार अशा आशयाचे फलक घेऊन विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी केली. विदर्भावर सातत्याने सुरू असलेल्या अन्यायामुळे केंद्र सरकारने तत्काळ स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी. विदर्भातच सर्वाधिक विजेची निर्मिती होते, त्यामुळे विदर्भातील जनतेला 200 युनिटपर्यंतची वीज निःशुल्क द्यावी, कृषी पंपाचे वीज कनेक्शन कापणे तत्काळ बंद करावे अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केलेल्या आहेत. विदर्भाच्या हक्काचे अधिवेशन मुंबईला पळवल्यानंतर एक स्पष्ट झाले आहे की त्यांच्या लेखी विदर्भाची इज्जत नाही. ते आमची इज्जत करत नसतील तर आम्ही महाराष्ट्राच्या नावाचं कुंकू आम्ही का लावायचं, असा संतप्त प्रश्न आंदोलकांनी विचारला आहे. आजचं आंदोलन हे स्वतंत्र विदर्भाचं राज्य करावं यासाठी आहे, ही केंद्राकडे मागणी आहे. महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन 28 जाहीर केलं होतं, महाराष्ट्र सरकारने ते मुंबईला नेलं, 3 मार्चवर नेलं. आम्ही म्हणतो की महाराष्ट्राचं सरकार विदर्भातून आपोआपच हद्दपार झालं आहे आणि म्हणून त्यांना आम्ही म्हणतो मेरे अंगाने मी तुम्हाला काढ. गेले 3 सातत्याने बंद केलेले आहेत, 3 अधिवेशनं बंद झालेले आहेत, तिसरं अधिवेशन आहे. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारच्या लेखी आम्ही कोणी नाही आहोत. आम्ही यांचं कुंकू का लावायचं, साधा आणि सरळ आहे. महाराष्ट्र सरकारचं कुंकू लावायची आम्हाला काही गरज नाही. येत्या 1 मे रोजी महाराष्ट्राचे जेवढे बोर्ड असतील महाराष्ट्र शासनाचे त्यावर आम्ही काळोखा फासणार आहोत आणि तिथं विदर्भ राज्य लिहिणार आहोत. 1 मेला 1 मे महाराष्ट्राची स्थापना झाली होती, आम्ही बंद करणार आहोत महाराष्ट्र राज्य. हा दुसरा महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र सरकारने ऊर्जा विभागाची उद्योगांना विदर्भातले उद्योग चालू राहावे म्हणून दिली जाणारी दरवर्षीची 1200 कोटी सबसिडी रोखून धरली आहे, ती तात्काळ द्यावी. विजेचे 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्यावे, त्याच्या पुढचं बिल निम्मे करावं, शेतीपंपाचं वीज कायमचं संपवावं वीज बिल आणि डिस्कनेक्शन करणं थांबवावं. तिसरं असं की वाढती महागाई असताना राष्ट्रीय महामार्गासाठी शेतीचे भूअर्जनाचे दर जे 20% कमी केले आहे, अकृषकचे 60% कमी केले आहे, ते तात्काळ जैसे ते करावे, निर्णय मागे घ्यावा. आणि नागपूर मुंबई अमरावतीचं जे म्हणून लघुउद्योग विकास महामंडळाचं कार्यालय बंद करायचा निर्णय घेतला आहे, तोही निर्णय सरकारने तात्काळ वापस घ्यावा. आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की आता काही झालं तरी महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा, देता की जाता की जनतेच्या मरेपर्यंत लाथा खाता, हे आव्हान देण्यासाठी आम्ही आज इथं आलो.